राम राम मंडळी, नमस्कार मित्र। हूँ मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे, आपलं स्वागत करतो विदर्भ आय एस अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण शिकतोय नुकतीच झालेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। आणि तुम्हाला माहिती असेल तर या 11 ऑगस्ट या दिवशी भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून सन्माननीय जगदीश धनकर सर हे शपथ घेतील। शनिवारी झालेल्या या निवडणुकीत जगदीश धनकर सर यांना जे NDAचे नॉमिनी होते यांना 528 मतं पडलेली आहेत, तर UPAच्या नॉमिनी असलेल्या मार्गरेट अलवा यांना 182 मतं पडलेली तुम्हाला पाहायला भेटेल। म्हणजे ठीक हरकत नाही, पुढे जाऊयात। आता पुढे आपण मग आज मुळात कोण जिंकलं कोण नाही हा विषय नाहीच आहे, बस तुम्हाला माहिती असावं की कोण जिंकले रिसेंटली, बस काम खतम। जास्त डिटेल जायचं नाही आपल्याला, कारण इलेक्शन वगैरे कसे झाले किंवा काय झालं हा आपल्याला पॉलिटिकल भाग शिकायचा आहे, जो आपल्या राज्यसेवेच्या आणि UPSCच्या प्री आणि मेच्या दोघांचंही कामाचा आहे। म्हणजे गॉट इट, हरकत नाही काही, चला पुढे जाऊयात। सो आता पहिली मुद्दा किंवा पहिली लाईन आपण शिकून घेऊ, ते म्हणजे एक तर तुम्हाला माहिती पाहिजे की मार्गरेट अलवान कोण होत्या। तर बघा, ह्या एक अल्पसंख्याक महिला आहेत आणि UPA हा जो ग्रुप आहे त्यांनी अल्पसंख्याक महिला म्हणून मार्गरेट अलवा यांना पुढे केलं होतं, तर जगदीश धनकर यांना पुढे केलं होतं NDAचे नॉमिनी म्हणून, आणि काय त्यांना किसान पुत्र म्हणून प्रमोट केलं तुम्हाला पाहायला भेटतं। ठीक, डन, पुढे जाऊयात। आणि सध्या जे जगदीश धनकर सर आहेत हे पश्चिम बंगालचे तुम्हाला राज्यपालही पाहायला भेटेल, सो तुम्ही दोन्ही गोष्टी समजू शकता। पुढे आपण जाऊयात। आता बघा, आज तर आपण हे शिकूयात की नेमकं राष्ट्रपती उपराष्ट्रपती पद काय असते कसं असते। एका लाईनमध्ये तुम्हाला उपराष्ट्रपती पदाचं जर कार्य सांगायचं असेल तर म्हणजे एक उपराष्ट्र भारताचा उपराष्ट्रपती हा भारतातील राज्यसभेचा अध्यक्ष असतो आणि त्यांना कामच हे असतं की राज्यसभेचं कामकाज व्यवस्थित चाललं पाहिजे, काम खतम, उससे ज्यादा कुछ नाही। इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन कभी कभी जर राष्ट्रपती काही कारणास्तव गैरहजर असतील किंबहुना राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं असेल, ते आजारी असतील, त्यांचा मृत्यू झाला ऑन इन सर्व्हिस म्हणजे, तर काही काळासाठी, काही काळ म्हणजे किती केलं, फक्त 6 महिने मॅक्स टू मॅक्स उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीपद धारण करतील, मात्र ते तात्पुरते किंवा कार्यकारी राष्ट्रपती असेल हेही आपण बघणार आहे। म्हणजे आज पुढे अभ्यासताना आपल्याला हेही गोष्ट समजून घ्यायची आता इथे की रिसेंटली राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली, त्या निवडणुकीत श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम ह्या भारताच्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत, तर आता उपराष्ट्रपती जनरली आता फिक्स झाले ते म्हणजे की जगदीश धनकर सर हे बनलेले आहे, म्हणजे की बनणार आहेत, कारण त्याची शपथ व्हायची बाकी आहे, बाकी ते काल तर जिंकलेले आहेत, तुम्हाला मी मतांचं सांगितलं। ठीक, हरकत नाही, तर एक काम करू आपण, जरा भारतीय राज्यघटनेमध्ये जो भाग 5वा आहे, आता यस करेक्ट, भाग 5व्यातलं जे चॅप्टर 2 आहे, तुम्ही म्हणाल की धडा 2, त्या 2 भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडीबाबतच्या सगळ्या गोष्टी तरतुदी इथे दिलेल्या तुम्हाला पाहायला भेटेल। ठीक, चला सो तुम्ही एक एक आपण वाचून घेऊ। राज्यघटनेतलं कलम 64 काय म्हणतं की उपराष्ट्रपती काय असतील, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, आणि राज्यसभेलाच काय म्हणतात तर काउन्सिल ऑफ स्टेट असं म्हणतात। ठीक, पहिलं कलम 64 कलम, सो कलम 64 पासून तर कलम 71 पर्यंत आपल्याला उपराष्ट्रपती पदाच्या व्यवस्थेबाबतची काही तुम्हाला इथं चर्चा पाहायला भेटते, ते इथं करूयात। म्हणजे आपण दुसरं कलम 65 बघून घेऊयात। उपराष्ट्रपतीने अध्यक्ष म्हणून काम करणे किंवा कार्यालयातील प्रासंगिक रिक्त पदांवर किंवा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांची कार्ये पार पाडणे, तर खरी गोष्ट ही हे आपण बघणार आहे पुढे की जर एखाद्या वेळेस सन्माननीय राष्ट्रपती महोदय जर पदावर नसतील किंवा किंबहुना ते काही काळ काम करू शकत नसतील, कंडिशन काहीही असो, तर काही काळ म्हणजे 10-15-20 किंवा मॅक्स टू मॅक्स 6 महिन्यापर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचं पद धारण करतील, जे तुम्हाला कलम 65 दिलेलं आहे। उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी असली पाहिजे याबाबत कलम 66 आहे, जी टप्प्याटप्प्याने बघणार आहे आपण पुढे। उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ जनरली किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षांचा असतो, बरोबर। जरी राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असला तरी उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो, हे तुम्हाला सांगायची की म्हणजे काही काही वेगळी गरज नाही, वेगळी सांगायची, आणि ते दिलेलं आहे इथं। उपाध्यक्षांच्या म्हणजे उपराष्ट्रपतीच्या पदावरील रिक्त जागा भरण्यासाठी
निवडणूक घेण्याची वेळ आणि आकस्मिक रिक्त जागा याबाबतच्या तरतुदी तुम्हाला आर्टिकल 68 मध्ये पाहायला भेटतील. उपराष्ट्रपतीपदीना शपथ कलम 69 दिली जाते. जनरली शपथ हे राष्ट्रपती देत असतात, मात्र राष्ट्रपती किंवा मग त्यांच्याद्वारे नियुक्त केलेला एखादा व्यक्ती हा सुद्धा ही शपथ देऊ शकतो. पुढचं 70, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींची कार्य उपराष्ट्रपतींची कार्य काय असेल, माफ करा, राष्ट्रपतींची कार्य पार पाडण्याविषयीची चर्चा तिथं तुम्हाला पाहायला भेटते. बरोबर, नेक्स्ट आपण पाहतो की राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित काही बाबी असतील ज्या फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयच हँडल करू शकते आणि त्याबाबतच्या तरतुदी राज्यघटनेला कलम 71 पाहायला भेटतील. डन. सो कलम 64 ते कलम 71 समाव तुम्ही थोडंसं जरा मला असं वाटतं वाचून घ्यायला हरकत नाही. डन, पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा तो आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी मुद्दे. बघा, राष्ट्रपती हे पद हे भारतातलं दुसऱ्या नंबरचं सर्वोच्च पद आहे. म्हणजे हा माफ करा काय होतं, जरा थोडंसं जरा गोंधळ होते माझा. उपराष्ट्रपती हे पद हे भारतातलं सर्वात मोठं दुसऱ्या नंबरचं पद आहे. पहिली उपराष्ट्रपती ऑफकोर्स, हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे मी तिसरे आपण पाहतो की उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा, निवडणूक आपण आताच बोललो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण कोण सहभागी होतं तो अगदी साधी गोष्ट आहे. संसदेचे सर्व खासदार, मग ते नामनिर्देशित किंवा नियुक्त, दोनही खासदार येतात. मात्र राष्ट्रपतींच्या निवडणुकीत थोडासा गोंधळ असतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त संसदेचे निर्वाचित खासदारच सहभागी होऊ शकतात, सोबतच राज्यांच्या वेगवेगळ्या राज्यातील विधानसभेचे आमदारसुद्धा इथं सहभागी होऊ शकतात, मात्र कुठले, जे इलेक्टेड आहेत तेवढेच. मग आता हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत का होत नाही? मुळात राष्ट्रपती हे अख्ख्या भारताला रिप्रेझेंट करतात, मात्र उपराष्ट्रपती हे यांचं काम स्पेसिफिक आहे ना. यांचं काम कुठपर्यंत, यांचं काम आहे की राज्यसभेचं अध्यक्षपद सांभाळणं. त्याच्यामुळे आपण पाहतो की यांच्या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभेचेच खासदार मग ते संपूर्ण सगळे म्हणजे सहभागी होत असतात. मात्र राष्ट्रपतीच्या निवडणुकीत हे राज्यसभा आणि लोकसभेचे इलेक्टेड मेंबर्स आणि सर्व राज्यातील विधानसभेचे इलेक्टेड मेंबर्स, नॉमिनेटेड मेंबर्स इथे कुठंही सहभागी होत नाही, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, चला. सो ही थोडीशी जरा मग स्लाईड वाचून घेऊ, काही इनपुट्स एक्स्ट्रा आपल्याकडे आहेत ते बघून घेऊ. बघा इथं, तर एक हे सर्वोच्च दुसरं घटनात्मक पद आहे, कार्यकाळ यांचा 5 वर्षांचा असतो. बरोबर, आणि यांनी जनरली सॉरी माफ करा, यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपायच्या आधीच यांनी आपला उत्तराधिकारी हे नेमत तर नाहीत, परंतु जनरली उत्तराधिकारी नेमणूक आधीच केली जाते. तुम्हाला म्हटलं ना मी की 11 ऑगस्टला काय होईल तर यांची त्यांना शपथ दिली जाईल. बरोबर, 11 ऑगस्टला. आणि याच 11 ऑगस्टला आपण असं पाहतोय की 5 वर्ष होत आहेत सन्माननीय 13वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना. डन, चला हरकत नाही, पुढे आपण जाऊयात. सो आता जर असं काही ऐकाय की 5 वर्ष कंटिन्यू केलेच पाहिजे, होऊ शकते मे बी काही घरगुती कारण असतो बरं किंवा तब्येतीच्या कारण असतो, यांना आपलं जे कामकाज आहे ते पुढे चालवत येत नसावं. तर आपण असं पाहतो की उपराष्ट्रपती आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींकडे काय करतात तर सुपूर्त करू शकतात, जर त्यांना आपला राजीनामा द्यायचा असेल तर. आणि गोष्ट अशी आहे की उपराष्ट्रपतींना जर काढायचं असेल तर एक त्याची प्रोसेस आहे, त्याला महाभियोगाचा तुम्ही खटला असं सुद्धा तुमच्या भाषेत म्हणू शकता. जर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतात, तर उपराष्ट्रपतींना काढायचं असेल तर राज्यसभाच ही प्रोसेस इनिशिएट करेल आणि राज्यसभेच्या विशेष बहुमतानं एक ठराव पारित करून उपराष्ट्रपतींना काढता येऊ शकतं. सो राज्यसभेचा विशेष बहुमताचा ठराव आणि लोकसभेला लोकसभेची साध्या बहुमतानं संमती, या दोन गोष्टींच्या आधारे आपण असं पाहतो की उपराष्ट्रपतीला पदच्युत करता येऊ शकते किंवा त्यांना काढता येऊ शकते. बघा, राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतींना काढण्यासाठी राज्यसभेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटी सांगितलेली आहे. जर तुम्ही कधी शब्द वाचला असेल हा लक्ष्मीमध्ये, तर ते काय म्हणतात की उपराष्ट्रपतीला इफेक्टिव्ह मेजॉरिटीच्या आधारे पदच्युत करता येऊ शकतं, काही सांगायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे
आणि ही इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय, तर आपल्या इथे विशेष बहुमत आहे, भारतामध्ये फार काही वेगळं नाही आहे, याची की वेगळी व्याख्या करता येत नाही. आणि जर असंच प्रकारे उपराष्ट्रपती काढायचं असेल तर त्यांच्यावर जो एक खटला सुरू होईल राज्यसभा आणि लोकसभामध्ये, तर तो खटला सुरू व्हायच्या 14 दिवस आधी त्यांना एक पूर्वसूचना गेली पाहिजे, एक नोटीस गेली पाहिजे की सर तुमच्यावर असा असा खटला येऊ शकतो, प्लीज तुम्ही जरा तुमची बाजू मांडून ठेवा व्यवस्थित, ठीक आहे. नेक्स्ट, मूळ संविधानानं काय केलं होतं, असं म्हटलं होतं की उपराष्ट्रपतीची निवड जी आहे ती संयुक्त सभेद्वारे व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर दोन्ही सभागृहांनी एकत्रित बसून एका विशिष्ट ठरावाद्वारे म्हणा किंवा एका विशिष्ट पद्धतीद्वारे याची निवडणूक व्हायला पाहिजे. मात्र 11व्या घटनादुरुस्तीने 1981 साली, माफ करा 1961 साली, ही जी गुंतागुंतीची पद्धत आहे ती पूर्णतः समोर नष्ट केली होती. कारण मुळात ते एकतर जॉईंट असेंब्ली किंवा यानंतर आपण किंवा संयुक्त सभा ही बसवणं, त्यात मग जो गोंधळ होतो, मग त्यात लोकसभेला जास्त पॉवर असतात, मुळात व्यक्ती आहे अध्यक्ष बनणारा राज्यसभेचा आणि त्याला निवडीची पॉवर जास्त असेल लोकसभेत, तर हे योग्य होणार आहे काय? बिलकुल नाही. अशा वेळेस कोणताही गोंधळ होता कामा नये, त्यासाठी आपण उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची पद्धत बदलली आणि आता जी आहे की दोनही सभागृहातील सर्व सदस्य मतदान करतात आणि जे जे मतदान करतील तर त्या मतदानाच्या आधारे त्यांना तुम्ही असं म्हणा की हे भेटतं, म्हणजे किती विनर किंवा लुझर ठरतात. आता पात्रता, सो एलिजिबिलिटी काय आहे, पात्रता काय आहे, तर पहिली गोष्ट एक तो भारतीय नागरिक असावा, दुसरी गोष्ट वयाची 35 वर्षे पूर्ण असली पाहिजे, तिसरी गोष्ट राज्यसभेचा सदस्य म्हणून तो त्या निवडणुकीसाठी पात्र असला पाहिजे, केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या अंतर्गत लाभाचं कोणतंही त्यांनी पद धारण करता कामा नये, हे तो गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि जेव्हा उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी उमेदवार उभा करायचा असतो तेव्हा त्याला संसद सदस्यांपैकी 20 निर्वाचक लोकांनी प्रमोट केलं पाहिजे सुरुवातीला, नंतर परत 20 निर्वाचकांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे. सो कमीत कमी जर एक जर मेंबर उभा करायचा असेल उपराष्ट्रपती पदासाठी तर त्याला 40 खासदारांचं समर्थन लागतं, 20 सुरुवातीला 20 नंतर. हीच गोष्ट 50-50 आहे राष्ट्रपतींबाबत, काही अडचण तुम्हाला इथपर्यंत नसली पाहिजे म्हणजे, ठीक आहे. सो बघा, राष्ट्रपतींचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा 50 खासदारांनी त्यांचं आधी समर्थन केलं पाहिजे आणि 50 नंतर. उपराष्ट्रपतीचं इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा आधी 20 खासदारांनी समर्थन केलं पाहिजे आणि 20 नंतर. हे यासाठी केलेलं आहे की बघा, भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे बरोबर, आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये कुणालाही कोणत्याही पदासाठी उभं राहता येऊ शकते, यात काही अडचण नाही. आता मी आता मुळात माझं वय तर 35 नाहीच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही, मात्र एक्स नावाचा व्यक्ती हा जर उपराष्ट्रपती पदाच्या उभं राहायचं असेल, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हणा की एक्स नावाचा व्यक्ती हा कोणी असायला पाहिजे, आता मुळात हा राहतो आहे उभा, याच्यासाठी किती 10 कि 15 हजार रुपये इलेक्शन फी आहे, त्याचा काही विषय नाही. मात्र जर याला एकाही खासदाराचा पाठिंबा मिळालेला नाही आणि हा उभा आहे भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी, काय तुम्हाला असं वाटत नाही की हा नॉन सिरियस कॅन्डिडेट आहे म्हणून? मुळात आता कोणत्याही इलेक्शनला कोणालाही उभं राहणं हे काही सांगायची गरज नाही, कोणीही उभं राहू शकतं आणि भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे. मात्र भारताचा उपराष्ट्रपती आहे यासाठी उभं राहतं आहे आणि तुम्हाला जर एकही खासदाराचा जर पाठिंबा मिळे ना तर काय ती गोष्ट योग्य होईल किंवा संयुक्त ठरेल? बिलकुल नाही. मग काय होईल की तुम्ही असं म्हणा की भारताचं उपराष्ट्रपती पद हे हास्यास्पद बनेल, कोणी उभं राहील? मग 100 माणसं 200 माणसं उभं राहील, मग तेवढं व्यवस्था उभी करा, इलेक्शन कमिशनला तेवढं काम करावं लागेल, एकाही त्याला आमदाराचं किंवा माफ करा त्याला खासदाराचा पाठिंबा नाही, अशा वेळेस ते काही पद ती व्यक्ती सिरियसली ती लढती असं होणार नाही. त्याच्यामुळं आपण असं मानतो की ज्यांच्याकडे किमान 40 खासदारांचा पाठिंबा आहे ही ऑर शी कॅन बिकम एलिजिबल कशासाठी, तर इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. गॉट इट? चला हरकत नाही, पुढे जाऊयात. सो बेसिकली तुम्हाला काही फॅक्ट मला सांगायच्या होत्या. पुढं इलेक्ट्रल कॉलेज कोणकोण राहतो तुम्हाला म्हटलं ना मी की लोकसभा राज्यसभा आणि लोकसभा, म्हणजे राज्यसभा लोकसभा, तर राज्यसभेतले निवडून आलेले, राज्यसभेतले नामनिर्देशित, लोकसभेतले निवडून आलेले आणि लोकसभेतले नामनिर्देशित या आधी होते जो आता नाही आहे,
कारण तुम्हाला माहिती असेल तर मला वाटते 104वी घटना दुरुस्ती आहे बरोबर. यानुसार लोकसभेत जे अँग्लो इंडियन लोकांना नामनिर्देशित केलं जायचं ते आता बंद करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मग लोकसभेतले फक्त निवडून आलेले कारण नामनिर्देशित बंद झालंय. म्हणून या सर्व जे खासदार असतील हे खासदार वोटिंग करतात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बरोबर. आणि तुम्हाला मी काही सांगायचं गरज नाही म्हणजे हे की याची जी निवडणूक असते ही निवडणूक असते प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट बरोबर ना. की ते एक तुम्ही ना की एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे मतदान केलं जातं. या ठिकाणी एका व्यक्तीला एक मन असून बहुमूल्य असतं हे तुम्हाला मी काही वेगळं सांगायची गरज नाही. पुढे जाऊयात म्हणजे आपण. चला सो आता कार्यालयात रिक्त जागा कशा कशा होऊ शकते. एक जर त्यांचा मृत्यू झाला जर त्यांनी राजीनामा दिला जर ते काही काळ त्या पदास काम करण्यास म्हणजे म्हणा की ते एलिजिबल असेल म्हणा किंवा ते आजारी इतके असेल की ते कामच करू शकत नसतील बरोबर. त्यांच्यावर महाभियोगाचा खटला वगैरे आणला असेल तर या सगळ्या किंवा त्यांचा राजीनामा हे झाला मग कार्यकाळ संपला बरोबर. या घटकांच्या आधारे किंवा या घटकांच्या बेसिसवर आपण असं पाहतो की त्या व्यक्तीची जागा तुमच्याकडे रिक्त होऊ शकते आणि रिक्त झाल्यानंतर लगेच शक्य होईल तितक्या लवकर किंबहुना 6 महिन्याच्या आत इलेक्शन घेऊन तुम्ही असं म्हणा की त्या पते पद पुन्हा भरवणं गरजेचं आहे. बरं असं काही आहे काय की भारताला उपराष्ट्रपती पाहिजेच युद्ध म्हणजे आणि काही काळात राहता येत नाही असं काही नाही आहे. हां जर भारताची उपराष्ट्रपती तुम्हाला माहीत आहे हे राज्यसभेचे चेअरमन म्हणून काम करतात बाकी त्यांचं दुसरं कुठलंही काम नसतं. फक्त कधी कधीच ते भारताचे अध्यक्ष म्हणून काम करतील जेव्हा भारताचे राष्ट्रपती काही काळासाठी किंवा भारताचे राष्ट्रपती कामच करू शकत नसतील कधी डेथ झाली असेल वगैरे 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 ठीक आहे. सो जर भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली नसेल किंवा तो त्याला वेळ असेल किंवा काही काळ त्याचा निकाल लागायला वेळ असेल तर राज्यसभेचे उपाध्यक्ष हेच राज्यसभेचं पूर्ण कामकाज पाहतात. हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. पुढं निवडणूक वादांवर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत काहीही जर वाद असतील तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय सोडवू शकतं बाकी कोणीही नाही. आणि उपराष्ट्रपती पदाच्या इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये म्हणजे काय की जी लोक मतदान करणार आहेत यामधले काहीही संशय काहीही कमतरता काहीही प्रश्न असतील तर ते राष्ट्रपती ठरव माफ करा ते सर्वोच्च न्यायालय ठरवते. आणि इलेक्ट्रल कॉलेज हे अपूर्ण आहे या आधारावर उपराष्ट्रपतीची निवडणूक ही रद्द केली जात नाही किंवा त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिले जाऊ शकत नाही. आणि एखाद्या वेळेस जर काही कारणास्तव उपराष्ट्रपतीची निवडणूक एका विशिष्ट कालमर्यादेनंतर ही जर असंवैधानिक म्हणा किंवा चुकीची म्हणा किंवा गैरहजर ठरवल्या गेली तरी त्या काळात त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने जे निर्णय घेतले होते ते निर्णय असंवैधानिक किंवा अवैध ठरविले जात नाहीत ठीक आहे. डन चला पुढे जाऊयात पुढचा मुद्दा आपण समजून घेऊयात. चला सो अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फरक काय तो आता सांगितलं मी की एक तर अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे फक्त इलेक्टेड मेंबर्स आणि राज्यातील वेगवेगळ्या विधानसभांचे फक्त इलेक्टेड मेंबर्स हे सहभागी होतात. मात्र उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये हे लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व मेंबर्स सहभागी होतात. उपराष्ट्रपतींना काढायचं असेल तर परत राज्यसभेला जास्त पॉवर्स आहेत आणि राज्यसभाच विशिष्ट बहुमताच्या आधारे त्याला आपण म्हणा प्रभावी बहुमत असं म्हणतो तर प्रभावी बहुमताच्या आधारे सुरुवातीला राज्यसभा इनिशिएट करते आणि त्यांना काढण्यासाठी तो ठराव पारित झाला तर असा ठराव फक्त साध्या बहुमतानं लोकसभेनं पास केला पाहिजे काम खतम. मात्र उपराष्ट्रपतींना काढायचं असेल तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विशेष बहुमताच्या आधारे दोनही राज्य सभागृहात ठराव पारित झाला पाहिजे तर त्यांना काढता येतं म्हणजे गॉट इट. चला असं पुढे जाऊ. नेक्स्ट भत्ते तर काही हरकत नाही. उपराष्ट्रपतींना वेळोवेळी संसदेमध्ये संसद जे ठरवेल मुळात संसद ठरवत नसते संसद फक्त त्यावर चर्चा करत असते. ठरवणारी जे म्हणजे यांना जे पगार पाणी ह्या ज्या गोष्टी लागतात हे ठरवतं कोण तर हे कार्यकारी मंडळ ठरवत असतं. त्यावर चर्चा होतात त्यावर वोटिंग बिटिंग होत नसते म्हणजे गॉट इट. सो हे ठरवतं कोण तर कार्यकारी मंडळ. पुढे आपण जाऊयात. सो आता भारतीय उपराष्ट्रपती आणि अमेरिकन उपराष्ट्रपती कारण तुम्हाला हे काही वेगळं सांगायची गरज नाही की भारतामध्ये जे उपराष्ट्रपती घेतलेलं आहे ते पद घेतलेलं आहे आपण अमेरिकेकडनं ठीक. जर तुम्ही सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचलं असेल तर हे तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे बरोबर. पुढे आपण पाहतो की भारतीय उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनू शकतात
जर राष्ट्रपती काही काळासाठी म्हणा किंवा राष्ट्रपती पद जर तात्पुरतं नसेल तर मात्र कधी काळासाठी जोपर्यंत नवीन राष्ट्रपती त्या पदावर येत नाही तोपर्यंत, म्हणजे तुम्ही म्हणा की ॲज अ कार्यकारी राष्ट्रपती म्हणून ते काम करतील. मात्र अमेरिकेत जर एखादा उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनला तर तो पाठीमागच्या राष्ट्रपतीचा जेवढा कार्यकाळ उरलेला आहे तेवढा पूर्ण कार्यकाळ तो गाजवतो असं तुम्ही म्हणू शकता. दुसरं भारतीय राष्ट्रपती माफ करा भारतीय उपराष्ट्रपती जे असतात त्यांचं कार्यालय हे राजकीय सातत्य राखण्यासाठी आहे, तर अमेरिकन उपराष्ट्रपतीचं कार्यालय यांना मूळ शक्ती प्रदान केली जाते आणि त्यांचे कार्य तिकडची भिन्न आहे. ही गोष्ट खरी आहे की तिकडचा जो उपराष्ट्रपती जो आहे अमेरिकन तो तिथलं जे राज्यसभा असेल त्या राज्यसभेचा तो काय असते जर अध्यक्ष असते इकडचा तो असते. मात्र पुढे आपण पाहतो की जेव्हा त्यांची जागा बदलते जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनतो तेव्हा आपल्या इथली उपराष्ट्रपतींना जास्त राष्ट्रपती पदाचं हक्क तात्पुरत्या काहाडी असतात मात्र पूर्ण काहाडी नसतात, पण तिथे त्यांना पूर्ण काहाडी दिली जातात. आणि भारत ही एक लिस्ट आहे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्ही सुद्धा म्हणू शकता, ज्यामध्ये आतापर्यंत झालेले जे कुठले उपराष्ट्रपती आहेत ते आपण बघून घेऊ. पहिलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरे डॉक्टर झाकीर हुसेन, तिसरे वराहगिरी व्यंकटगिरी, बरोबर, चौथे गोपाल स्वरूप पाठक, पाचवे बसप्पा दानप्पा जट्टी, सहावे जस्टिस मोहम्मद हिदायतुल्ला, सातवे रामस्वामी व्यंकटरमण, आठवे शंकरदयाल शर्मा, नऊ कोचेरील रमण नारायणन, तुम्ही म्हणा दहा कृष्णकांत, अकरा भैरव सिंग शेखावत, बारा मोहम्मद हमीद अन्सारी आणि तेरा कोण आहेत तुमचे यम व्यंकय्या नायडू, आणि चौदा आता होईल त्या म्हणजे काय तर जगदीश धनखर. ठीक आहे, डन. अपेक्षा आहे तुम्हाला उपराष्ट्रपती समजलं असेल. हालांकी उपराष्ट्रपती पदावर खूप जास्त प्रश्न पडतात असं मी म्हणणार नाही, मात्र आता रिसेंटली राज्यसेवा बदल झालेलं सिलॅबस आणि आजकाल राज्यसेवेनं चालू घडामोडीच्या कॉन्टेक्स्टमध्ये राज्यव्यवस्था किंवा इतर विषयांवर विचारले जाण्याची जी प्रश्नावळी वाढवली आहे त्या एकूणच गोष्टींचा विचार करता मला असं वाटलं की ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, शिकून घेतली पाहिजे, त्यासाठी हा मुद्दा होता. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. काही अडचणी असतील तर कृपया आमच्यापर्यंत कळवा, म्हणजे ते काय होईल की त्यात जरा सुधारणा करणं शक्य होईल. खूप खूप धन्यवाद.